शिल्लक ठेवण्याचे हेतू काय करायचा, सामान्य गतीची चाल जी आहे तिची, जी नेहमीची चाल आहे त्या चालीला तिला 5 मिनिटं लागतात, तिने ती चाल वाढवायची, चाल वाढवायची आणि 2 मिनिटं शिल्लक ठेवायची, येतानाचे 2 मिनिटं आणि जातानाचे 2 मिनिटं किती झाले, किती मिनिटं झाले, 4 मिनिटं झाले, ही 4 मिनिटं भगवान परमात्म्याशी संवाद करायचा, मूळ काळ 10 मिनिटं लक्षात घ्या, गणिताचं हे सुद्धा, हे तुमच्या आमच्या जीवनाचं गणित आहे, 10 मिनिटाचा काळ आपल्याकडे आहे, 10 मिनिटातला 4 मिनिटाचा काळ देवाला दिला आणि 6 मिनिटाचा काळ प्रपंचाला दिला, याला म्हणतात संसारात परमार्थ। आणि मग निघाली महाराज, निघाल्यानंतर पटापट गेली, लवकर लवकर गेली, 2 मिनिटं वाचवायचे, विचार करा, हो वाचवले 2 मिनिटं, तिथे परमात्म्याची भेट झाली, परमात्म्याची भेट झाली, परमात्म्याची भेट झाल्यानंतर 4 मिनिटं परमात्म्याशी हितगुज केलं, जे परमार्थिक हितगुज असतात ते, परमार्थिक हितगुज केलं आणि पुन्हा पाणी घेऊन कुठे आली, किती कामं केली त्या गवळणीने, कोण सांगेल, 2 कामं केली, व्यवहारातलं पाण्याचं कामही केलं आणि अधिक भगवान परमात्म्याची। आता मला सांगा, गावात दूध घालायला आला वस्तीवरून एखादा निमगाव मडचा माणूस, समजा माळकिरी भजनी, येता येता मित्राजवळ किंवा टपरीवर थांबण्यापेक्षा जर तो मातुरायाचा पाया पाडायला आला आणि हरिपाठ चालू होता, निम्मा झाला होता, निम्मा राहिला, निम्म्यात तेवढा तो हरिपाठ केला लगेच घरी गेला, काही बिघडलं।